नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योग्राफी बाय सचिन शिंदे या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसाच्या नंतर आपण या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो आहे. आज आपण चालू केली आहे म्हणजे तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षाची 6 जुलै एक्झाम जी आहे ती डेट डिक्लेअर झालेली होती झालेली आहे. आणि या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडावा, जास्तीत जास्त टॉपिकला तुम्हाला रिव्हिजन व्हावा आणि या टॉपिकवरचे IMP टॉपिक जे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारले जाऊ शकतात अशा टॉपिकवरती मी तुम्हाला संभाव्य प्रश्न सिरीज घेऊन आलेलो आहे. त्यामुळं आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 परीक्षा एक्झाम पुढे गेली, आता डेट डिक्लेअर झालेली आहे, आता टेन्शन घ्यायचं नाहीये. तर 6 जुलै जी डेट आहे त्या परीक्षेला तुम्हाला संभाव्य प्रश्न सिरीज जी आहे या संभाव्य प्रश्न सिरीज मधला भाग एक आज आपण या लेक्चर मध्ये घेणार आहे. आणि लेक्चर शेवटपर्यंत बघा, याचा 100% तुम्हाला खूप फायदा होणार आहे. प्रत्येक पॉइंटला सब पॉइंटला मी कव्हर करून देणार आहे. तुमचे एकूण जे तुम्हाला याचे भाग जे आहेत 7 जवळजवळ आपण भाग घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं कुठल्याही सात भाग जवळजवळ आपण या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न सिरीज घेणार आहे. 3 दिवसाला एक लेक्चर टाकणार आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. लेक्चर आवडल्यावर लाईक करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्या मित्राला शेअर करायचंय, ठीक आहे. चला तर आजचा जो संभाव्य प्रश्न सिरीज आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची त्याचा भाग एक आपण चालू केलाय. त्याच्यातला पहिला प्रश्न नीट लक्षात राहू द्या. बघा, तर खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने निवडा. तर तुम्हाला बरोबर विधान निवडायचंय. आता खडक प्रणाली हा जो टॉपिक आहे या खडक प्रणालीवर तुम्हाला रिव्हिजन मारायचंय. खडक प्रणालीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय अग्निजन्य खडकाची निर्मिती लावा रसापासून झालेली आहे. प्रश्न नीट बघून घ्या. अग्निजन्य खडकाची निर्मिती लावा रसापासून झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे जगातले प्रमुख 3 खडक आहेत, जसं की 24 प्रकारचे जे खनिज असतात, हा या 24 प्रकारच्या खनिजामधून 100% तुम्हाला खडक तयार होत असतो. आणि या 100% खडकामध्ये 8 इलिमेंट्स असे आहेत 24 पैकी 8 इलिमेंट्स असे आहेत ज्याच्यापासून 98% खडक तयार होतो. ओके, या 98% खडकामध्ये 6 स्फटिका असे आहेत. या 6 स्फटिकापासून तुम्हाला जगातले 3 खडक तयार होतात. कोणते 3 खडक आहेत? तर पहिला जो आहे तो आहे अग्निजन्य खडक. ओके, अग्निजन्य खडक. त्याच्यानंतर दुसरा आहे गाळाचे खडक. ओके, आणि त्याच्यानंतर तिसरा आहे तुम्हाला रूपांतरित खडक. तर नीट लक्षात राहू द्या, अग्निजन्य खडकाचं अपक्षरण होऊन तुम्हाला हे रूपांतरित खडक वगैरे तयार होत असतात, गाळाचे खडक वगैरे तयार होत असतात. म्हणजे पृथ्वीवरती हे जे 3 खडक आहेत त्याच्यातला अग्निजन्य असा खडक आहे जो तुम्हाला पृथ्वीच्या भूगर्भामध्ये 100 किलोमीटर जर खाली गेलात तुम्ही पृथ्वीच्या भूपृष्ठभागापासून, तर त्याच्या खाली दुर्बल आवरण आहे आणि दुर्बल आवरणामध्ये हे सगळे पदार्थ चट्टान खडक जे आहे ते वितळतात आणि त्याच्यापासून काय तयार होतो, शिलारस तयार होतो. बरोबर ना? हा शिलारस म्हणजे, शिला म्हणजे दगड आणि त्याचा रस म्हणजे दगडाचा रस तयार होतो. आणि हा शिलारस जो आहे, हा जो शिलारस आहे पृथ्वीच्या भूपृष्ठभागाकडे यायला लागतो त्याला वेगवेगळ्या वेळेमधून. मग काही जो लावरस आहे तो पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आडव्या उभ्या छिद्रामध्ये वेगवेगळ्या स्ट्रक्चर रचनामध्ये तो साचून थंड होतो आणि काही लावरस भूपृष्ठभागावरती येतो, हवेशी संपर्क आल्याच्या नंतर तो थंड होतो हळूहळू आणि त्याच्यापासून वेगवेगळे खडक तयार होतात. हा अग्निजन्य खडक आहे. ओके, तर हा अग्निजन्य खडक एकमेव असा आहे जो लावरसापासून तयार झालेला आहे. दॅट इज वाय अ विधान जे आहे ते एकदम बरोबर आहे. तुम्हाला योग्य विधान निवडायला सांगितलं. पहिलं विधान बरोबर आहे, येस. जिप्सम, चुनखडक, ग्रॅनाइट ही अग्निजन्य खडकाची उदाहरणे आहेत. तर जिप्सम आणि चुनखडक जे आहेत ते अग्निजन्य खडकाची उदाहरण नसून ती कोणाची उदाहरण आहेत? तर ती आहेत रूपांतरित खडकाची. रूपांतरित खडकाची ते उदाहरण आहेत. त्यामुळे नीट लक्षात राहू दे, हे विधान चुकीचं आहे. मग अग्निजन्य खडकाचे नेमके उदाहरण कोणते कोणते आहेत? अग्निजन्य खडकाचे जर उदाहरण जर तुम्ही बघितलं तर ग्रॅनाइट उदाहरण कोणाचे आहे? अग्निजन्य खडकाचे जर उदाहरण सांगितले, ओके, ग्रॅनाइट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेसाल्ट आहे. ओके, बेसाल्ट खडक. त्याच्यानंतर तुम्हाला डोलोमाइट आहे. ओके, डोलोमाइट. त्याच्यानंतर इथं तुम्हाला नीस खडक आहे. नीस, ओके, नीस. त्याच्यानंतर गॅम्ब्रो. ओके, गॅम्ब्रो. हे जे आहेत हे सगळे उदाहरण जे आहेत हे कशाचे आहेत?
अग्निजन्य खडकाचे हे उदाहरण आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जरी ग्रॅनाइट असला तर ते रूपांतरित मधला थोडा प्रकार आहे, पण जिप्सम चुनखडक ग्रॅनाइट हे कुणाचे उदाहरण आहे, रूपांतरित खडकाचे उदाहरण आहे. त्यामुळं अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. तीन काय दिलंय बघा, थोडे शब्द बघा. भित्ती खडक, तुम्हाला डाईक माहिती आहे, येस डाईक. त्याच्यानंतर थिलाइट म्हणजे सील शिष्ट. त्याच्यानंतर लोकोलित बॅथोलित हे अग्निजन्य खडकाशी संबंधित आहेत. कसे संबंधित आहेत लक्षात राहू द्या. अग्निजन्य खडकाचे मुख्य जे प्रकार आहेत ते दोन आहेत, एक पातालीय खडक आणि आंतरवर्षीय खडक. बरोबर ना, हे सगळ्याला माहिती. त्याच्यानंतर त्याच्या लावारसामुळे आंतरजन्य अग्निजन्य खडक आणि बाहेर निर्मित अग्निजन्य खडक. तर आंतरनिर्मित अग्निजन्य जे खडक आहेत म्हणजेच पृथ्वीच्या भूगर्भातला जो मॅग्मा आहे असा उभा सरळ जर पाईप सारख्या भागामध्ये साचून राहिला तर याला आपण डाईक म्हणतो. त्याच्यानंतर काही आडव्या रेषेमध्ये, ओके, काही उभ्यामध्ये. त्याच्यानंतर काही लॅकोलिथ सारखा असतो. त्याच्यानंतर हा जमिनीच्या भूगर्भातला हा स्टोरेज जो असतो, सगळा मॅग्मा इथं स्टोरेज असतो भूगर्भामध्ये, त्याला बॅथोलिथ आपण म्हणतो. बॅथोलिथ, त्याच्यानंतर लॅकोलिथ, त्याच्यानंतर सील शिष्ट, डाईक, हे असे सात प्रकारचे भूरूपे आहेत. सात प्रकारचे भूरूपे कशामध्ये, अंतर्गत अग्निजन्य खडकामुळे तयार होणारे भूरूपे. म्हणजे सात प्रकारचा भूरूप, म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भातला जो मॅग्मा आहे तो आडव्या उभ्या अशा वेगवेगळ्या बशी सारख्या आकारामध्ये असा वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये तो आतमध्ये साचून राहतो आणि त्याच्यापासून थंड होऊन त्याच्यापासून जो खडक तयार होतो त्याला ते नाव आहेत. म्हणून हे अग्निजन्य अंतर्गत अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहेत. सो भित्ती खडक म्हणजे डायक, सिलाली, सील शिष्ट, लॅकोलिथ, बॅथोलिथ हे सगळे अग्निजन्यशी संबंधित आहेत. येस बरोबर, क सुद्धा हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर अग्निजन्य खडकामध्ये सिलिकाचं प्रमाण जे आहे ते सिलिकाचं प्रमाण यांनी जास्त दिले आहे असल्यामुळे त्यांना आम्लधर्मी खडक म्हणतात. या सिलिकाचं प्रमाण जे असतं तर ते 60% जास्त सिलिकाचं प्रमाण आहे त्याच्यामुळे ते आम्लधर्मी खडक जे आहे त्याला म्हटलं जातं. हे सुद्धा विधान एकदम ऍक्युरेट आहे. सो तुम्हाला विधान विचारलेली योग्य विधान, मग अविधान बघा. अविधान आहे म्हणजे याच्यामध्ये काय काय बरोबर आहे, अ त्याच्यानंतर क आणि ड. अ क ड कुठं आहे पर्याय क्रमांक बघा. अ ब क, अ ब ड, त्याच्यानंतर अ ब कस कोणतं सांगितलंय, अ त्याच्यानंतर क आणि ड. अ क ड, अ ब ड, अ ब क ड, त्याच्यानंतर ब आणि क. ओके ठीक आहे, चलो. तर याच्यामध्ये बघा, लक्षात राहू द्या, थोडक्यात आपण हे इथं कॅन्सल करून इथं मी लिहितो अविधान. त्याच्यानंतर आहे तुम्हाला क विधान. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ड विधान. अ क आणि ड, अ ब क आणि अ क आणि ड, म्हणजे हे बच्या ऐवजी ड पाहिजे होतं. सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर इथं लक्षात राहू द्या, हे पर्याय चेंज करून मी इथं हे टाकले तर ह्याचा पर्याय क्रमांक तुम्हाला काय द्यायचे, दोन. तर लक्षात राहू द्या, अग्निजन्य खडक, आता तुम्ही अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक आणि त्याच्यानंतर गाळाचे खडक हे एकदा व्यवस्थित रिव्हिजन करून जा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. त्यामुळे हा टॉपिक वरती मी हा क्वेश्चन घेतलाय पहिलाच. ठीक आहे, चलो. तर एकच उत्तर जे आहे ते दोन करून घ्या. इथं एक गलतीने माझ्याकडनं सपोज हे झालं होतं तर हे चेक करून घ्या. अ ब अ क आणि ड ह्याचं उत्तर आहे. अ क आणि ड म्हणजे जिप्सम चुनखडक फक्त नाहीये, बाकीचे सगळे विधान बरोबर आहे. येस, पहिला क्वेश्चन तुम्हाला मिळाला खडक प्रणाली या टॉपिक वरती. दुसरा टॉपिक बघा, आता अक्षवृत्त, भारतामधून जे अक्षवृत्त गेलेले, अक्षवृत्त, रेखावृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, लक्षात राहू द्या. हा एक थोडासा वाचून जा टॉपिक, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. कारण का मागच्या तुम्हाला राज्यसेवेला विचारला होता भारताचा अक्षवृत्त रेखावृत्त विस्तार किती आहे, 29°C जास्त, 27-30 नाही का, ठीक आहे. तर त्या टाईपचा ठगा. दोन नंबर प्रश्न, 23.5 उत्तर अक्षवृत्त. तुम्ही 23.5 जे आहे आपण कधी कधी असं पण लिहितो वेगवेगळ्या पद्धती येतात. चला, 23.5 अक्षवृत्त उत्तर अक्षवृत्त म्हणजेच कर्कवृत्त होय. उत्तर आहे बरं का, उत्तर अक्षवृत्त म्हणजेच कर्कवृत्त होय. तर सगळ्याला माहिती आहे, सपोज ही पृथ्वी आहे, एक मिनिट, हा पृथ्वी आहे, पृथ्वीच्या बरोबर मधून जी 0°C आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. बरोबर, काय म्हणतोय, विषुववृत्त. त्याच्यानंतर ह्याच्यामुळे पृथ्वीचे दोन भागात रूपांतर, म्हणजे उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. मग ह्या उत्तर गोलार्धामध्ये प्रत्येक 1° आणि दक्षिण गोलार्धामध्ये, म्हणजे पृथ्वीच्या आड, पृथ्वीच्या पृथ्वीवरती प्रत्येक 1° अशा एक आडव्या ओळी आहेत. म्हणून इकडं असं तुम्हाला 0 पासून 1, 2, 3, 4 डॅश डॅश जर इथं गेलात
साडेतेवीस अंशावरती जर गेला तर इथं साडेतेवीस अंशावरतून जाणारी जी रेषा आहे तिला आपण काय म्हणतो कर्कवृत्त. तसं दक्षिण गोलार्धामध्ये जी साडेतेवीस अंशावरती जी रेषा आहे ती पण काय आहे मकरवृत्त आहे. ओके, कारण का इथं उत्तर ह्याच्यामधली म्हणतोय उत्तर अक्षवृत्त म्हणजे साडेतेवीस उत्तर अक्षवृत्त म्हणजेच कर्कवृत्त होय. तर हे उत्तर अक्षवृत्त म्हणून याला आपण कर्कवृत्त म्हणतो. येस, हे विधान इथं तुम्हाला फक्त विधान दिले नीट बघून घ्या. कर्कवृत्त होय, कर्कवृत्त भारताच्या बरोबर मध्यातून जाते. कर्कवृत्त भारताच्या बरोबर मध्यातून जाते. हा यस, बरोबर आहे. कर्कवृत्त आणि भारत संबंधित पुढील विधान वाचा. हे विधान दिलंय त्याच्या संदर्भात आणि ते वाचायचंय तुम्हाला. काय वाचायचंय बघूया. पर्याय क्रमांक अ, कर्कवृत्ताची सर्वात जास्त लांबी राजस्थानमध्ये आहे. ओके, नीट बघून घ्या. सपोज हा आपला इथून खाली नकाशा घ्या, इथं तुमचा राजस्थानचा भाग आहे. ठीक आहे, तर इथून कर्कवृत्त गेलेला आहे. बरोबर ना, इथून म्हणजे पहिलं जे हे आहे राज्य जे आहे याच्यामध्ये कोणता आहे गुजरात. किती राज्यातून गेलाय? गुजरात. त्याच्यानंतर इथं कोणता आहे राजस्थान. ठीक आहे, गुजरात राजस्थान. त्याच्यानंतर कोणता यायला आहे एमपी मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या नंतर जर वरती गेलात तर तुम्हाला इकडं झारखंड, खालीन तुम्हाला आहे छत्तीसगड. छत्तीसगडच्या पुढे जर गेलात तुम्ही तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल मधून पुढे जर गेलात तर तुम्हाला त्रिपुरा लागेल. ओके, त्रिपुरा. त्रिपुराच्या पुढे जर गेलात तर कोणता आहे मिझोराम. ओके, मिझोराम म्हणजे हा असा गेलेला आहे. तर इथं नीट लक्षात राहू द्या. कर्कवृत्ताची सर्वात जास्त लांबी राजस्थान मध्ये आहे असं ते म्हणतात. तर राजस्थान मध्ये जे आहे सर्वात जास्त लांबी नसून सर्वात कमी लांबी तुम्हाला कुठं आहे राजस्थान मध्ये आहे. म्हणून हे विधान जे आहे चुकीचं. कर्कवृत्ताची सर्वात जास्त लांबी राजस्थान मध्ये आहे. सर्वात जास्त लांबी राजस्थान मध्ये नाहीये, तर सर्वात जास्त जे आहे ते कुठं आहे मध्य प्रदेश मध्ये. मध्य प्रदेश मध्ये कशी आहे सर्वात जास्त. ओके, सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश मध्ये आहे. येस, कर्कवृत्त भारताच्या सात राज्यातून जाते. तर सात राज्यातून जात नसून ते किती राज्यातून जाते आठ राज्यातून जाते. आठ राज्य कोणते आठ राज्य आहेत बघा. नंबर एक गुजरात, नंबर दोन राजस्थान, नंबर तीन मध्य प्रदेश, नंबर चार छत्तीसगड, नंबर पाच झारखंड, नंबर सहा पश्चिम बंगाल, नंबर सात त्रिपुरा, नंबर आठ मिझोराम. म्हणून आठ राज्यातून जाते. म्हणून हीही विधान इथं चुकीचं लिहिलेलं आहे. ओके, कर्कवृत्ताची सर्वात कमी लांबी मिझोराम मध्ये आहे. तर सर्वात कमी लांबी मी काय सांगितलं तर राजस्थान मध्ये. सर्वात कमी लांबी जी आहे ती राजस्थान मध्ये आहे, मध्य प्रदेश मिझोराम मध्ये नाहीये. वरील पैकी चुकीचे विधान निवडा. वरील पैकी कसलं विधान निवडायचंय चुकीचं निवडायचंय तुम्हाला. तर बघा, कर्कवृत्ताची सर्वात जास्त लांबी राजस्थान मध्ये आहे तर नाही, तर कुठे आहे ती मध्य प्रदेश मध्ये. म्हणून पहिलं विधान चूक. कर्कवृत्त भारताच्या सात राज्यातून नाही तर आठ राज्यातून जातोय म्हणून चूक. कर्कवृत्ताची सर्वात जास्त लांबी मिझोराम मध्ये नसून ती राजस्थान मध्ये आहे म्हणून हीही चूक. आणि वरील पैकी चुकीचे विधान निवडायला सांगितलंय. तर सगळे जे विधान आहेत ते कसले येते चुकीचे विधान आहेत. मग अ आणि क त्याच्यानंतर फक्त ब वरील पैकी एकही नाही आणि वरील पैकी सर्व. याचा अर्थ तुमचं पर्याय उत्तर काय पाहिजे चार नंबर पाहिजे. कर्कवृत्त हा टॉपिक थोडासा म्हणजे कर्कवृत्त असेल मकरवृत्त असेल हे जे वृत्त आहे तर हा वृत्त एक टॉपिक थोडासा व्यवस्थित बघून जा. याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके ठीक आहे, चला तर दोनचं उत्तर चार. नद्यांच्या अपक्षरण कार्यामुळे दर्या खोल जातात व मधला भाग उंच राहतो ही डॅडॅश पर्वताच्या निर्मितीचे मुख्य कारण आहे. मग क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. फिजिकल ज्योग्राफीवरती तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाय. नद्यांच्या अपक्षरण कार्यामुळे उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे एक खडक काढून देतो. ठीक आहे ना, चलो हा एक आपण असा आता इकडे लक्ष द्या. तर याच्यामध्ये काय हा सपोज एक खडक आहे. हा हा एक मोठा खडक आहे. ठीक आहे ना, तर या खडकचा हा खडक सपोज कसला आहे तर हा मृदू खडक आहे किंवा कठीण खडक आहे. तर या मृदू आणि कठीण खडकावरती जर तुम्हाला बल लावलं. आता हा तुम्हाला एक सांगतोय भू हालचाली जो टॉपिक आहे भू हालचाली. ओके, भू हालचाली हा टॉपिक तुम्हाला खूप आयएमपी आहे. आयएमपी हा भू हालचालीने व्यवस्थित बघून जा. ह्याच्यातला जो पार्ट आहे म्हणजे शीघ्र हालचाली जसं की भूकंप आणि ज्वालामुखी हा नाही केलं तरी चालेल. कारण का याचा अभ्यास तुमचा झालेला आहे बऱ्यापैकी.
पण भू हालचालीचा जो पार्ट आहे म्हणजे त्या मंद हालचाली शीघ्र हालचाली मंद हालचालीमध्ये मग तुम्हाला जो टॉपिक येतात वलीकरण प्रस्तरभंग त्याच्यानंतर विदारण बाह्य हे भूरूपे हे टॉपिक येतात. त्यामुळे हे हा भू हालचाली टॉपिक जो आहे तो हे व्यवस्थित एकदा रीड करून जाताना त्याचा व्हिडिओ बघून जा. सपोज तन्नता बल आहे, तन्न म्हणजे आपण त्याला काय म्हणतो टेन्साइल फोर्स तणाव बल. ओके तणाव बल, तणाव बल जे आहे हा सपोज इकडे हा खेचला भाग तणाव बलनी काय झालाय सपोज हा विरुद्ध दिशेने बल लागले तणाव बल म्हणजे खेचला टेन्साइल फोर्स आपण म्हणतो. तर या खडकावरती तणाव बल जर लागलं तर हा भाग खेचला जातो आणि त्याच्यामुळं इथलचा जो भाग आहे तो काय करतो खाली खचतो इथलचा भाग खाली खचतो बरोबर ना. मग आता या खचलेल्या भागातून ऊन वारा पाऊस आता पाऊस पडल्याच्या नंतर इथून तुम्हाला पाणी वाहतं. जसं की आपण इथं तापी नदी घ्या ओके तापी नदीची खचदरी घ्या. तापी नदीची खचदरी हे का इथं हा भाग तसाच राहिला हा भाग तसाच राहिला इथंचा भाग खचला इथंचा भाग खचला आणि या खचलेल्या भागातून वेगवेगळ्या नद्या वाहिल्या. जसं की आपण ही नर्मदा नदी म्हणू आपण नर्मदा आणि तापी नद्यांच्या काय अपक्षरण कार्यामुळे या भाग अजून खाली पाण्याच्या प्रवाहामुळे या भागामध्ये काय होतं घर्षण होते आणि इथून हा भाग अजून खोल खोल होत राहतो आणि ह्या दऱ्याचा भाग तयार होतो. मग हा भाग दऱ्या खोल जातात त्याचा मधला भाग जो आहे हा तसाच उंच राहतो आणि दोन खचदऱ्यांच्या दरम्यानचा जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो गट पर्वत म्हणतो. काय म्हणतो गट पर्वत. याला दुसरं एक नाव आहे ठोकळ्याचा पर्वत. काय म्हणतो ठोकळ्याचा पर्वत. याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो म्हणजे ब्लॅक ब्लॉक माउंटेन बरोबर ना. म्हणून नद्यांच्या अपक्षरण कार्यामुळे दऱ्या खोल होतात खोल होत जातात मधला भाग उंच राहतो म्हणजे तसाच राहतो हा इथला भाग तसाच राहतो. डॅडेश या पर्वताची निर्मिती मुख्य कारण आहे. मग ह्या अशा दऱ्याच्या मधला भाग उंच वाट्याचा तसाच राहतो आणि तो जो भाग आहे हा कठीण खडकाचा आहे हा मृदू खडकाचा आहे खचला हा कठीण राहिला म्हणून इथं गट पर्वतांची निर्मिती झाली. मग गट पर्वत तयार होण्यासाठी तुम्हाला नद्यांच्या अपक्षरण कार्यामुळे दऱ्या खोल होत जातात हे सुद्धा मुख्य कारण तुम्हाला सांगता येईल. म्हणून तुम्हाला तीनचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक किती द्यायचंय चार उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे नीट लक्षात राहू द्या. याच्यावरती तुम्हाला मी तुम्हाला सांगितलंय हा जो आहे हे नद्यांच्या अपक्षरण म्हणजे हा भूरूपे मधलाच टॉपिक आहे. ओके भूरूपे तर तुम्हाला करायचं पण भूरूपे असेल त्याच्यानंतर वलीकरण असेल वलीकरण त्याच्यानंतर तुम्हाला प्रस्तरभंग असेल प्रस्तरभंग आपण याला विभंग म्हणतो बरोबर ना आणि त्याच्यानंतर विदारण. ओके विदारण आणि याच्यामध्ये दुसरं काय येतंय भूकंप भूकंप आणि त्याच्यानंतर काय येत आहे ज्वालामुखी. ओके हे टॉपिक दोन जर नाही केले तरी चालेल पण तुम्हाला भूरूपे वलीकरण प्रस्तरभंग हे टॉपिक तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. याच्यावरती सारखं एमपीएससी आता प्रश्न विचारायला लागले नदीच्या हिमनदीच्या वाऱ्याच्या समुद्राच्या लाटामुळे त्याच्या अपक्षरण निक्षेपण कार्यामुळे तयार होणारे भूरूपे करायचे तर वलीकरण आणि प्रस्तरभंग हे कशामुळे होतं तर याच्यामध्ये तुम्हाला हालचाली विचारतात मंद हालचाली आणि त्याच्यानंतर शीघ्र हालचाली आणि मंद हालचालीमध्ये तुम्हाला ऊर्ध्वगामी आणि त्याच्यानंतर स्थिरित समांतर बल प्रयुक्त होत असतं त्याच्यामुळे भूखंड आणि महासागरांची निर्मिती आणि पर्वतांची निर्मिती होत असते आणि त्याच्यातूनच तुम्हाला वलीकरण आणि प्रस्तरभंग होत असतं. ओके त्याच्यामुळे हे नीट लक्षात राहू द्या. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारते म्हणून भू हालचाली हा आयएमपी टॉपिक आहे याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे तीनचं उत्तर चला चला इकडे लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांची आपली ऑफलाईन बॅच किंवा तुम्ही डिटेल्स आपली जी बॅच आहे ती ऑनलाईन तुम्ही केलेली असेल पण आता एक्झाम जवळ आलेली आहे एक्झाम जवळ आली आहे मग या परीक्षेला जाताना तुम्हाला जास्तीत जास्त टॉपिक कमी वेळेमध्ये कव्हर करून जावं लागेल सगळ्या विषयाला रिव्हिजन द्यावं लागेल त्याच्यासाठी आपण वन डे रिव्हिजन बॅच राज्यसेवेची घेऊन आलेलो आहे. राज्यसेवा वन डे रिव्हिजन बॅच फीस फक्त तुम्हाला कमी करून म्हणजे 249 पहिली होती आता 199 रुपये फक्त ठेवलेली आहे. याच्यामध्ये काय काय भेटणार आहे तुम्हाला वॉच टाइम 3 पट आहे एक व्हिडिओ तुम्हाला दोन वेळा पाहता येईल. त्याच्यानंतर बॅच व्हॅलिडिटी तुम्हाला 6 जुलै पर्यंत ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला याची व्हॅलिडिटी आहे. एकूण 16+ व्हिडिओ आहेत. ओके आता तुम्हाला मी 15 व्हिडिओ टाकलेत अजून 2 व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे भारताचं हवामान वगैरे आणि नदी प्रणाली. ठीक आहे चला नीट लक्षात राहून घ्या 16 ते 17 व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे आणि प्रिंटेड आता नीट लक्षात राहू द्या. तमाम महाराष्ट्रातल्या मुलांना सांगतोय आपल्या हँड रिटन नोट जे आहेत ना ते आता नाहीत आपण टायपिंग केलेले आहेत मस्त पैकी पुस्तकाच्या स्वरूपात डायग्रामॅटिकल आणि टायपिंग करून एकदम प्रिंटेड नोट्स तयार केलेले आहेत. या प्रिंटेड नोट्स तुम्हाला जेवढे टॉपिक मी टाकले त्या टॉपिकच्या सगळ्या प्रिंटेड नोट्स तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या बॅच लवकरात लवकर लावून घ्या आणि प्ले स्टोअरवरती जायचंय ज्योग्राफी बाय सचिन शिंदे ऍप डाऊनलोड करायचे ज्योग्राफी बाय सचिन शिंदे
ऍप हे दोन आहेत, पण तुम्हाला मराठी मधला जो लोगो आहे गुगल नावाचा ती बॅच घ्यायची, म्हणजे ते लोगो घ्यायचं नाही, गोल मधला घ्यायचा आहे, आडवा लोगो घेऊ नका, गोल मधला जो लोगो आहे तो घ्या, म्हणजे हा लोगो जे असणार आहे ती प्ले स्टोर वर ऍप आहे त्याच्यावरून डाऊनलोड करा आणि नवीन अपडेटेड घ्या, तुम्हाला सगळी बॅच टाकलेली आहे त्यामुळे ही बॅच घ्या, जास्तीत जास्त तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी कंबाईनची प्लस तयारी करते तुम्हाला इकडे सगळ्या बॅच दिल्या, राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य परीक्षा पूर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्वची तर आता जर फास्ट मध्ये जर बघितलं तर तुम्हाला ही होऊ शकते, संयुक्त पूर्व प्लस मुख्य परीक्षा आहे, संयुक्त पूर्व परीक्षा आहे, संपूर्ण भारताचा भूगोल आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आहे. ठीक आहे, या सगळ्या बॅचेस तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या ज्योग्राफी बाय सचिन शिंदे वरती तुम्हाला अवेलेबल आहे आणि युट्यूब चॅनल नीट लक्षात राहू द्या, ज्योग्राफी बाय सचिन शिंदे हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का आता कमी वेळेमध्ये तुम्हाला लवकर लवकर लेक्चर पडणार आहे तर ते लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. टेलिग्राम जे आहे @JioSachinSir ओपन केलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या विषयाच्या म्हणजे सगळ्या आपल्या ज्योग्राफीच्या फुल ऑल टू नोट्स टाकलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे तिथून तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन 4 नंबर, पुढील विधाने ओळखा. आता विधान अगोदर बघा काय आहे, तर विधान अ सखोल शेती म्हणजे ज्या भागात, बघा नीट लक्षात राहू द्या, सखोल शेती विस्तृत शेती इथं दोन विधान दिले, तर सखोल शेती म्हणजे ज्या भागात लोकसंख्या दाट असते, पहिली गोष्ट तिथं लोकसंख्या कशी आहे, दाट लोकसंख्या आहे, पण लागवडी खाली योग्य जमिनीची कमतरता आहे, म्हणजे तिथं पीक घेण्यासाठी लागवड करण्यासाठी कमी जी आहे शेती कमी आहे, म्हणजे जमीन कमी आहे, याला काय म्हणायचं, सखोल शेती म्हणतात. यस, हे विधान जे आहे ना हे बरोबर आहे, कारण का आता बघा सखोल शेती म्हणजे ज्या भागात लोकसंख्या दाट आहे आणि लागवडी खालील जमीन कमतरता आहे, मग जेवढी कमी कमतरता आहे, जेवढी उपलब्ध जमीन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय करतात ते उत्पादन घ्यावं लागतं, जास्तीत जास्त त्या पिकाचं काय करायचं, उत्पादन घ्यायचं, आणि अशा ठिकाणी तुम्हाला नाही का म्हणजे 99.99% भात शेती केली जाते. कोणती शेती केली जाते, भात. ओके, भात शेती, तांदळाची शेती केली जाते. ठीक आहे, म्हणून हे विधान बरोबर आहे. विस्तृत शेती म्हणजे ज्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते व एका मालकाकडे शेती जमिनीचे आकारमान असं, म्हणजे एका मालकाकडे जमिनीचे आकारमान 1000 हेक्टर असते. येस, ही जी आहे ना ही भारतामध्ये करत नाही येते, हे बाहेरच्या देशामध्ये केली जाते, विस्तृत शेती आपण बघतोय. येस, हे पण असू शकतं, म्हणजे हे पण विधान काय आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये विविध तुम्हाला विविध यंत्र सामग्री म्हणजे जे काही शेतीच्या पूरक यंत्र आहेत या यंत्राच्या माध्यमातून ही शेती जी आहे मोठ्या प्रमाणात केली जाते. आपण बाहेरच्या देशामध्ये मग ते जे पीक घेतलं जातंय ते काय करतो, निर्यात करत असतो, ते ह्याच्यासाठी ही वापरली जाते. याच्यामध्ये याच्या सुद्धा मध्ये तांदूळ किंवा अजून वेगवेगळी पिकं घेतली जातात, पण हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. विधान अ बरोबर बचू, विधान ब बरोबर अचूक, त्याच्यानंतर विधान अ आणि ब दोन्ही बरोबर, म्हणून याचा पर्याय क्रमांक किती घ्यायचा, 3. तर आता शेतीच्या संदर्भातल्या कन्सेप्ट विचारायला लागले, मृदाच्या संदर्भातल्या कन्सेप्ट जास्त विचारायला, शेती हा टॉपिक विचारायला लागलाय, तर मग शेती जमीन आणि जमिनीचे प्रकार आणि मृदा मृदाचे प्रकार, माती आणि मृदा यातला फरक नीट लक्षात राहू द्या. ज्याच्यामध्ये आवश्यक पोषक द्रव्य असतात त्याला मृदा म्हणतो आपण, आणि माती म्हणजे जी रोडच्या कडेची वगैरे पडलेली असते ती आहे. ठीक आहे ना, थोडस त्याच्याशी रिलेटेड हा पॉइंट आहे. जमिनीचे प्रकार, आता भारतामध्ये तुम्हाला मग कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जातं, कोणत्या प्रकारचे शेतीचे प्रकार आहेत, जसं की इथं सखोल शेती, विस्तृत शेती. ओके, तर हे भारतामधले कोणत्या शेतीचे प्रकार आहेत, ओके, असा थोडासा पॉइंट हा थोडासा विस्तृत वाचून जा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 5. पाचवा कोणत्या टॉपिकवर दिलाय, तर ऊर्जा प्रकल्प आणि राज्य. बघा सगळ्यात नीट लक्षात राहू द्या, खनिज संपत्ती, खनिज प्लस तुम्हाला ऊर्जा, हे हा जो टॉपिक आहे ना, मग याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र आणि प्लस भारत, ओके, महाराष्ट्रातली आणि भारतातली खनिज साधन संपत्ती आणि ऊर्जा साधने हा टॉपिक एनी हाऊ कोणत्याही कंडिशन मध्ये तुम्हाला करायचा आहे, म्हणून आपण याला IMP म्हणतोय. याच्यावरती तुम्हाला प्रत्येक परीक्षेला जवळजवळ क्वेश्चन विचारलेले आहेत, खनिज संपत्ती ऊर्जा साधने. ठीक आहे ना, नीट लक्षात राहू द्या. मागच्या दोन्ही जर तुम्ही वर्षाच्या क्वेश्चन पेपर जर बघितले त्याच्यावरती तिन्ही मागच्या वर्षाला तुम्हाला याच्यावर प्रश्न पडलेले आहेत ऊर्जा साधनावरती. मग ऊर्जा प्रकल्प आणि त्याच्यानंतर राज्य यांच्या जोड्या लावा. 99% तुम्हाला हे खनिज उत्पादन, ऊर्जा साधने, त्याचे जलविद्युत प्रकल्प, त्याच्यानंतर
पवन ऊर्जा प्रकल्प हे असे ऊर्जा तुम्हाला टॉपिक आपण तिथे डिटेल्स घेतलाय तो टाकलाय त्याच्यामध्ये तो नीट एकदम व्यवस्थित बघून जा. बॅचमध्ये दिलेला आहे फास्ट ट्रॅक बॅचमध्ये. बघा आता मेत्तूरची जर जोडी लावली खनिज साधन संपत्ती ऊर्जा साधने परत एकदा सांगतोय कोणत्या कोणत्या पद्धतीने ऊर्जा तयार होते ते सगळे पॉईंट करून जा त्याच्यावरती जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जातोय. बघा आता रायचूर जे आहे रायचूर हे कर्नाटक मध्ये आहे. बस तीन किती जागेवर आहे बघा बस तीन इथं आहे फिक्स वाले मारून घ्या. मेत्तूर म्हणजे तमिळनाडू आहे. मेत्तूर कच चार किती जागेवर आहे हे कच चार इथं आहे विषय संपला. आता हे बाण बोरी जे आहे ते गुजरातला आहे म्हणजे डच दोन किती जागेवर आहे डच दोन ह्या बघा इथं आहे. आणि कोटा गुंडेम हे जे आहे तेलंगणा आहे. हे बघा कधी कधी तुम्हाला आंध्र प्रदेश पण असू शकतं बरं का आंध्र प्रदेश. ओके नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे आंध्र प्रदेशचा नाही तर तेलंगणा जा तर 99.99% तेलंगणा ऑप्शन मध्ये घ्या. तर हे अच एक किती जागेवर आहे अच एक एक आहे म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक घ्यायचं दोन. तर लांब सांगायचा मुद्दा आहे जलविद्युत प्रकल्प असू द्या त्याचे पवन ऊर्जा प्रकल्प असू द्या हे सगळे तुम्हाला ऊर्जा प्रकल्प हा म्हणजे ऊर्जा साधने हा टॉपिक आणि खनिज साधन संपत्ती हा टॉपिक दोन्ही टॉपिक व्यवस्थित करून जायचे त्याच्यावर प्रश्न विचारणार आहेत. ठीक आहे सर. तर भारताविषयी भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. तर इथं प्राकृतिक रचनेवरती भारताच्या प्राकृतिक रचनेवरती हा क्वेश्चन आहे. ओके तर इथं भारताची प्राकृतिक रचना जी आहे ओके भारताच्या प्राकृतिक रचना याची याच्यावरती जे पाच मुद्दे दिलेले आहेत म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश मैदानी प्रदेश द्विकल्पी पठारी दख्खनचं पठार उत्तरे म्हणजे द्विकल्पी पठारी प्रदेश भारतीय तुम्हाला पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टी भारतीय बेटी ही प्राकृतिक रचना व्यवस्थित करून जा याच्यावरती तुम्हाला हा आयएमपी पॉईंट आहे त्याच्यामुळे आपण टॉपिक व्यवस्थित करा. चला मी थोडासा वेगळा विचारलाय भारताविषयीची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घ्या आणि त्यांचा योग्य पर्याय निवडा. मैकल पर्वतरांग त्याच्यानंतर मलयगिरी बोमडिला आणि डाफला काही खिंडी येतात काही पर्वतरांगा येतात आणि त्यांचे राज्य दिले त्यांचे जोड्या लावायच्या तुम्हाला. मैकल पर्वतरांग कर्नाटक मध्ये तर मैकल पर्वतरांग कर्नाटक मध्ये नसून ती कुठं आहे तर इथं छत्तीसगड मध्ये ती कुठं आहे ओके छत्तीसगड आणि थोडासा भाग याच्यामध्ये जो आहे तर झारखंड आहे. झारखंड छत्तीसगड झारखंडच्या बरोबर दक्षिणेला आहे पण छत्तीसगड मध्ये तिचा बराचसा भाग आहे. ओके तर हे अची जी जोडी आहे ती बरं चुकीची आहे. मलयगिरी ओडिसा आहे हे बरोबर आहे. मलयगिरी जी डोंगर आहे पूर्व किनारपट्टीवरती तर ओडिसामध्ये हे मलयगिरी डोंगरांग तुम्हाला दिलेले आहेत तर हे बरोबर आहे. आता प्राकृतिक रचना तुम्हाला एकदम व्यवस्थित डिटेल्स घेतलाय मी. ठीक आहे ना. बोमडीला खिंड आहे तर बोमडीला खिंड जी आहे ती सिक्कीम मध्ये दिलेली आहे. तर सिक्कीम मध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला नथुला खिंड आहे नथुला. ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर जेलपला ओके जेलेप डॅश ला नथुला जेलपला हे जे दोन्ही खिंड आहेत ना हे कुठे सिक्कीम मध्ये येतात आणि बोमडीला खिंड जी आहे ही कुठे आहे अरुणाचल प्रदेशामध्ये आहे. अरुणाचल ओके अरुणाचल प्रदेश तर हे इकडे चीनकडे जाण्यासाठी या खिंडीतून मार्ग गेलेले आहेत. नथुला जेलपला हे तिबेटची राजधानी लासा तिकडे गेलेले आहेत काही तिबेट मध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळं हे जे आहे विधान हे कसं आहे चुकीचं आहे. आणि डाफला खिंड आहे डाफला मिरी अबोर मिश्मी हा जर आपण इकडचा पूर्वेकडचा जर बघितला तर डाफला त्याच्यानंतर मिरी त्याच्यानंतर इथं अघोर आणि इथं आहे मिश्मी बरोबर ना. त्याच्यानंतर इकडे आसाममध्ये पतकोय आहेत नागालँडमध्ये नागा टेकड्या आहेत मिझोमध्ये मिझो टेकड्या आहेत त्याच्यानंतर लुशाई टेकड्या आहेत हे असे इकडे तुम्हाला वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर इथं डाफला टेकडी जी आहे ती कुठं आहे डाफला अरुणाचल प्रदेशामध्ये म्हणून हे विधान बरोबर आहे. बघा आता अ चुकीचं आहे क चुकीचं आहे ब आणि ड बरोबर आहे मग पर्याय मध्ये ब आणि ड कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये ब आणि ड याचा अर्थ तुम्हाला सहाचं उत्तर जे आहे ते दोन आहे. ठीक आहे नीट लक्षात राहू द्या. प्राकृतिक रचना भारताची हा टॉपिक आयएमपी हा करूनच जावा लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे भारतातील व्याप्त क्षेत्रानुसार खालील मृदेचा चढता क्रम लावा म्हणजे भारतामध्ये जे काही मृदाचे प्रकार आहेत या मृदेमध्ये तुम्हाला कोणत्या मृदेने किती टक्के क्षेत्र व्यापले याच्यावरती प्रश्न दिलेले आहेत. भारतामध्ये सगळ्यात जास्त जर तुम्ही मृदा जर बघितली तर सगळ्यात जास्त मृदेचा जर प्रकार जर बघितला म्हणजे सगळ्यात जास्त व्यापलेला तर गाळाच्या मृदेने सगळ्यात जास्त व्यापलाय म्हणजे 44.1% जवळजवळ ह्या गाळाच्या मृदेने जो भाग आहे तो व्यापलेला आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जर बघितलं आपण तांबडी मृदा आहे 18.6% जवळजवळ हा भाग जो आहे तो व्यापलेला आहे. काळी मृदा जी आहे ना काळी मृदा मध्ये 16.5% भाग
या काळे मृदामध्ये रेगुर मृदेने व्यापलेला आहे. जांभी मृदा जी आहे 3.7% जांभी मृदेने भाग व्यापलेला आहे. जांभी मृदेला आपण काय म्हणतो तर लॅटेराइट, ओके, लॅटेराइट मृदा, ओके, याचं दुसरं नाव काय आहे, लॅटेराइट मृदा. 3.7% भाग व्यापलेला आहे. आता मग तुम्हाला कसला भाग विचार, मृदेचा चढता क्रम विचारलाय कमीकडून जास्तकडे, मग सगळ्यात कमी कोण आहे तर ब आहे, यस ब. त्याच्यानंतर कोणाचा भाग लागतोय, ड. त्याच्यानंतर ड आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे, अ आहे, यस अ. आणि शेवटला कोण येतोय तुम्हाला, क. चला बघा पर्याय क्रमांक ब ड अ क, ब ड अ क, ब अ ड नाही नाही ब अ ब नाहीये, ब ड अ क, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता द्यायचा आहे तुम्हाला, 2 नंबर द्यायचा आहे, ठीक आहे ना. तर भारतातील मृदा टॉपिक आहे, या मृदा टॉपिकच्या जे प्रकार आहेत मृदेतले त्याच्यावरती सहसा क्वेश्चन विचारला जात नाहीये, पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं किती टक्के क्षेत्र व्यापले ह्याच्यावरून बऱ्याच वेळेस 2-3 वेळेस क्वेश्चन रिपीट झालाय. मग आता तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला, चढता क्रम, उतरता क्रम विचारते, नाहीतर चढता क्रम विचारते, नाहीतर वन लाईनर विचारते, कोणत्या मृदेचा भारतामध्ये सर्वात जास्त भाग व्यापला आहे, सर्वात कमी कुणाचा आहे, ठीक आहे ना. चला तर हा भाग जो आहे हा एकदा व्यवस्थित बघून घ्या मृदा टॉपिक वरती. तर इथं तुम्हाला भारतातली मृदा आहे, गाळाची जल्लोड मृदा आपण त्याला म्हणतो, 44%. हा सगळा जो भाग आहे हा सगळा गाळाचा जल्लोड मृदेचा भाग तुम्हाला दिलेला आहे, ओके. तर ह्या मृदेचा सगळ्यात जास्त आहे. तांबडी मृदा जी आहे ती 18.6% आहे, ठीक आहे ना. तांबडी मृदाचा जो भाग आहे हा सगळा तांबडी मृदा आहे. वाळवंटी मृदा आहे, वाळवंटातली इकडची ही जी आहे वाळवंटी मृदा तुम्हाला इथे दिलेली, 4.42% तुम्हाला वाळवंटी मृदा आहे. जांभी मृदा म्हणून आपण त्याला लॅटेराइट मृदा म्हणतो, लॅटेराइट मृदा, जांभी मृदा पूर्व किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीला दिली थोडी थोडी. पर्वती मृदा इकडे तुम्हाला पर्वतांच्या भागावरती हिमालय पर्वतामध्ये दिलेली आहे. जर क्वेश्चन विचारलं तर नीट लक्ष राहून द्या, ठीक आहे, एकदा वाचून जा. जनगणना 2011 नुसार भारतातील कोणत्या राज्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे, तर स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे, तर याच्यामध्ये जर बघितलं तर राजस्थानमध्ये जर बघितलं तर जवळजवळ राजस्थानमध्ये तुम्हाला 52.1% जो आहे तो राजस्थानमध्ये तुम्हाला तुम्हाला दिलेला आहे. उत्तर प्रदेश जर घेतलं तुम्ही तर जवळजवळ 57% आहे, 57.1% समथिंग, 57.1%, 57.2%, सॉरी 57.2%, ठीक आहे ना. बिहार जे आहे, बिहार याच्यामध्ये 51% तुम्हाला जवळजवळ मला वाटते 5%, 51.5% तुम्हाला बिहारचे आहे. आणि झारखंड जर बघितलं तर इथे 55.4% तुम्हाला झारखंडचं लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्री साक्षरता दिलेली आहे. मग स्त्री साक्षरतातले पहिले 5 जिल्ह्यामध्येच हे येते. तर बघा जनगणना 2011 नुसार विचारली बरं का, तर सर्वात कमी विचारलेली आहे, तर सर्वात कमी कुठं आहे तर बिहार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता एक मिनिट लक्षात राहू द्या, याच्यामध्ये पुरुष विचारू द्या नाहीतर तुम्हाला स्त्रियांची साक्षरता विचारू द्या. स्त्री आणि पुरुष दोघांची साक्षरता जी आहे ती बिहारमध्ये कमीच आहे, ठीक आहे ना, नीट लक्षात राहू द्या. तर साक्षरता वरती जनगणना टॉपिक जो आहे, मी ह्या पहिल्या पार्ट मध्ये जनगणनेचे क्वेश्चन एकच टाकला एवढा, पुढच्या मध्ये अजून 3 क्वेश्चन जवळजवळ जनगणनेचे टाकेल. जनगणना नीट व्यवस्थित जा, आताच तुम्हाला निवडणुका झालेल्या आहेत, जनगणनेवरती बरंच महाभारत झालेला आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. तर ती जनगणना जो टॉपिक आहे झालेली नाही आपली, 11 नंतरची जी होणार होती ती तशीच राहिली, ठीक आहे ना. तर जनगणना टॉपिक नीट करून जा, 2 क्वेश्चन तुम्हाला फिक्स मध्ये जनगणनेवरती विचारले जातात, त्यामुळे नीट लक्षात राहते. 8 चं उत्तर जे आहे ते 2 आहे. 9 नंबर, खालील कोणते शहर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले नाही, तर नर्मदा नदी आणि कावेरी नदीवरती जरा एकदा रिव्हिजन करून जा, याच्यावरती प्रश्न विचारायचे चान्सेस आहेत. तर कावेरी नदी खूप महत्वाची आहे. खालीलपैकी कोणते शहर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले नाही म्हणता येईल, नाही तर जबलपूर तर वसलेला आहे, बरोबर ना, भरूच हे शहर वसलेलं आहे. तुमचं कन्फ्युज असू शकतं देवास आणि त्याच्यानंतर राजमहेंद्री. आता राजमहेंद्री जे आहे हे सॉरी राजमहेंद्री तर याच्यामधलं नाहीये, ओके, राजमहेंद्री कारण का इकडे जे आहे तुमची ही पूर्व किनारपट्टीवरचं शहर आहे आंध्र प्रदेशमध्ये, गोदावरी नदी जी आहे तर ती राजमहेंद्री जवळ जी आहे ती अरबी समुद्राला मिळते, बंगालच्या उपसागराला मिळते आहे. तर त्यामुळे तो विषय सोडून द्या, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते कोणती नाही म्हणतोय ते हे नाहीये. बाकीचे देवास, भरूच आणि जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावरचे प्रमुख शहर आहेत, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. चलो तर 10 खालील विधाने पहा. खालील विधान बघायचे, पवना ही मुळा नदीची उपनदी असून, आता ही सपोज पवना आहे, समज ही आपली भीमा नदी आहे,
ही इकडनं पाहुणा आली, ओके, आणि इकडनं मूळ आली, ओके, ह्या दोघींचा इकडे संगम झाला. पण यांच्यामध्ये इथे एक डोंगर रांग आहे, बरोबर ना, इथे एक डोंगर रांग आहे. ही जी डोंगर रांग आहे या इथे मांडवी डोंगर आहे, याला काय म्हणतो, मांडवी डोंगर. मांडवी डोंगर पुण्यामधली आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. वरती कोणती आहे, पाहुणा, ओके, पाहुणा. आणि त्याच्यानंतर इथं कोणती सांगितली तुम्हाला, पाहुणा आणि मुळा, ओके, पाहुणा आणि मुळा नदी यांच्या दरम्यान मांडवी डोंगर रांग आहे. ही चला, ही मांडवी डोंगर आहे. आणि ही आपली इकडनं भीमा नदी आहे, यस, भीमा नदी, ही भीमा नदी. आता पुढचं वाक्य काय आहे, म्हणजे ही विधान बरोबर आहे. सीना नदी ही भीमा नदीची, ओके, ही भीमा नदी. इथं काय, सीना नदी ही भीमा नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. तर भीमा नदीच्या उपनद्या जर बघितल्या आपण, तर इकडे हे वरच्या दिशेने जर बघितल्या, तर इथं तुम्हाला ही आहे, इथं सीना नदी आहे, ओके. कोणती आहे, ही सीना नदी आहे. आणि सीना नदीला तुम्हाला भोगावती पण नदी येऊन मिळती आहे, भोगावती, सोलापूरच्या तिकडे, नाही का, ठीक आहे. चला, ह्या दोघींचा संगम. तर सीना नदी जी आहे ती दक्षिण, तुम्हाला दक्षिणेकडची नाही येतात, ती उत्तरेकडून मिळणारी उपनदी आहे. म्हणून सीना नदी भीमा नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. तर दक्षिणेकडची नाहीये, तर ती कुणीकडची, उत्तरेकडची आहे. म्हणून तुम्हाला हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि मग पर्याय मध्ये बघा, अ चूक ब बरोबर, इथं ब चूक अ बरोबर दिले, इथं काय दिले, ब चुकीचं दिले, अ बरोबर दिले. म्हणून पर्याय क्रमांक जे आहे, तर इथं काय पाहिजे तुम्हाला, याचा पर्याय क्रमांक दोन पाहिजे, नीट लक्षात राहू द्या. भारताची नदी प्रणाली, महाराष्ट्राची नदी प्रणाली, आयएमपी आहे, करून जा. याच्यावरती प्रश्न विचारला तुम्हाला राज्यसेवा पूर्वला, ठीक आहे. चला, नदी प्रणाली टॉपिक तुम्हाला करायचा आहे, पण नदी प्रणाली मधल्या ज्या छोट्या नद्या आहेत, उपनद्या, सहाय्यक नद्या, याच्यावर लक्ष द्या. भारतातल्या नदी प्रणालीवरती काय करायचं, भारतातली नदी प्रणाली एकतर तुम्हाला सिंधू जास्तीत जास्त विचारली जाते, गंगा नदीवरती क्वेश्चन जास्त विचारलेलेच नाहीये तुम्हाला, ब्रह्मपुत्रावरती प्रश्न विचारलेले नाहीयेत. पण गंगा नदीला तुम्हाला खालच्या तीरावर मिळणाऱ्या, म्हणजे द्विकल्पी पठारावरच्या नद्या आहेत ना, द्विकल्पी पठारावरच्या, तर द्विकल्पी पठारावरच्या नद्या व्यवस्थित करून जा. हा, म्हणजे त्यात महाराष्ट्रातल्या आल्या, भारतातल्या आल्या, द्विकल्पी पठारावरती फोकस करा. त्यातल्या त्यात लहान नद्यावरती फोकस करा, त्याच्यावर प्रश्न विचारतात. भारतामध्ये करताना जलविद्युत प्रकल्प असतील, हा, हे जलविद्युत प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प, त्या कोणत्या नदीवरती, हे नीट व्यवस्थित करून जायचं. महाराष्ट्रातल्या सहाय्यक नद्या, उपनद्यावर प्रश्न विचारतात, ठीक आहे. प्राकृतिक दृष्ट्या मैदानी प्रदेश हे नकाशामध्ये कुठल्या रंगाने दर्शवले आहे, हा मुद्दाम तुम्हाला क्वेश्चन टाकलेला आहे. कारण का, तुम्हाला मागच्या वेळेस तुम्हाला परीक्षेला जो आहे तो मैदानी प्रदेशाचा द्विकल्पी पठार विचारलं होतं, बरोबर ना, पठारी प्रदेश किंवा द्विकल्पी. तर पठारी प्रदेश आणि द्विकल्पी पठारी प्रदेश समज हा विचारला होता, कोणत्या रंगाने दर्शवतात. तर नीट लक्षात राहू द्या, इथं तुम्हाला मी नकाशा दिला, हा ओरिजिनल नकाशा आहे, ओके, ओरिजिनल नकाशा आहे की कोणता प्रदेश कशाने दर्शवलाय. हा येल्लो जो आहे, येल्लो कलर जो आहे, हा द्विकल्पी पठाराने दर्शवलेला आहे, ठीक आहे. थोडासा फिक्कट ग्रीन जो आहे, म्हणजे पोपटी कलर आपण म्हणून त्याला, तर पोपटी कलरने तुम्हाला पश्चिम घाट, पूर्व घाट, पश्चिम मैदानी प्रदेश, पूर्व मैदानी प्रदेश दाखवलेला आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर हा जो आहे इकडचा, हा जो हा एक वेगळा, हा मैदान, म्हणजे आपण त्याला म्हणतो पर्वती प्रदेश, हा तुम्हाला दाखवलेला आहे. हा इथाचा जो केशरी कलर आहे थोडक्यात, तर हा केशरी कलर जो आहे हा कुठला प्रदेश दाखवलेला आहे, हा वाळवंटी प्रदेश वगैरे दाखवलेला आहे. तर इथं नीट लक्षात घ्या, तुम्हाला कसला प्रश्न विचारला, प्राकृतिक दृष्ट्या मैदानी प्रदेश हे नकाशामध्ये कुठल्या रंगाने दर्शवलेला आहे. मी तुम्हाला मैदानी प्रदेश सांगितलाय, मैदानी प्रदेश. मागच्या वेळेस तुम्हाला कसला विचारलेला होता, तर मागच्या वेळेस तुम्हाला पठारी प्रदेश विचारला होता, द्विकल्पी पठारी प्रदेश असेल, ठीक आहे ना. तर मैदानी प्रदेश जो आहे तो कसल्या रंगाने दर्शवलाय तुम्ही बघून घ्या. हा जो आहे हा मैदानी प्रदेश एकदम हिरव्या रंगाने दर्शवलेला आहे. कोणत्या रंगाने, तर हिरव्या रंगाने तुम्हाला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे, म्हणजे प्राकृतिक दृष्ट्या, म्हणजे फिजिकल जो पार्ट आहे, फिजिकलचं क्लासिफिकेशन तुम्हाला कलर वाईज जर केलेलं, तर ते कलर वाईज तुम्हाला हे सांगायचं आहे. म्हणजे ह्याचा उत्तर जे आहे ते तुम्हाला मैदानी प्रदेश हा तुम्हाला हिरव्या रंगाने दर्शवलाय. नकाशा नीट बघून घ्या उद्याच्या परीक्षेला. तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून कोणता प्रदेश जर विचारला, इकडे लक्ष द्या. आता हा कसला आहे, हा वाळवंटी प्रदेश आहे. हा कसला आहे, वाळवंटी मृदा जी आहे तो हा आहे वाळवंटी मृदा. हा पर्वती प्रदेश तुम्हाला विचारते ना कोणत्या कलरनी, हा तर विचारून झालाय, सो हा विचारणार नाहीये. हा जर विचारला तर हा तुम्हाला मैदानी प्रदेश आहे, हिरवा, डार्क हिरवा आहे मैदानी प्रदेश. आणि पोपटी कलरनी तुम्हाला दर्शवलाय पश्चिम आणि पूर्व मैदानी प्रदेश किंवा घाट, ठीक आहे ना. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या, याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारते ना, स्क्रीनशॉट काढून घ्या.
हा नकाशा तुम्हाला कुठे भेटणार नाही आपल्याशिवाय, हा नकाशा कुठेच तुम्हाला लवकर भेटत नाही. तर हा नकाशाचा जो आहे ते स्क्रीनशॉट काढून घ्या. उद्याच्या परीक्षेला जर तुम्हाला विचारला की कोणता प्रदेश कोणत्या रंगाने दर्शवलेला आहे प्राकृतिक दृष्ट्या, तर हा नकाशा तुम्हाला काम येणार आहे, ठीक आहे ना. आणि पुढे कंबाईनला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. चला बघून घ्या एकदा. चला पुढचा, माळवा पठार बुंदेलखंड पठाराच्या कोणत्या दिशेला आहे. मागच्या वेळेस तुम्हाला विचारलं होतं रायलसीमा ही कर्नाटक पठार आहे कोणत्या दिशेला आहे, महाराष्ट्र कर्नाटक पठार आहे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे, हे सुद्धा तुम्हाला आयोगाने विचारलेलं होतं. तर नीट लक्षात राहू द्या. मग आता मी तुम्हाला माळवा पठार विचारलंय बुंदेलखंड पठाराच्या कोणत्या दिशेला आहे. बुंदेलखंड पाहिजे आणि दुसरं ह्याच्या व्यतिरिक्त जरी विचारलं तुम्हाला तरी लक्षात घ्या हा द्विकल्पी पठाराचा भाग आहे. सगळे पठार आणि पर्वत हे भारतातले द्विकल्पी पठार. आता द्विकल्पी पठारामध्ये दोन भाग पडतात. ओके, दोन भाग कोणते कोणते आहेत. एक आहे उत्तर भारतीय ओके पठारी प्रदेश आणि दुसरा आहे दक्षिण भारतीय पठारी प्रदेश. ओके, तर उत्तर भारतीय पठारी प्रदेश मध्ये जो आहे तो इथं आहे तुमचा माळवा. ओके, माळवा पठार. त्याच्यानंतर हे आहे तुमचा बुंदेलखंड. हा जो आहे बाघेलखंड, हा निळा जो आहे तो छोटा नागपूरचा पठार आहे. हा जो आहे इथंचा दंडकारण्य पठार तुम्हाला दिलेला आहे. आता इथं जे आहे ना हे इथं राजस्थानच्या इथंच्या भागात हे आहे मेवाड पठार. इथं मेवाड पठार हे इथंच्या साईडला तुम्हाला कोणतं आहे तर हे तुमचा जो आहे अरवली पर्वत आहे. ओके, अरवली पर्वत. असं विचारते कोणतं पठार कोणत्या साईडला आहे. मग बुंदेलखंड पठार उत्तरेला आहे आणि माळवा पठार जो आहे तो दक्षिणेला आहे. हा बुंदेलखंड पठार आणि हा माळवा पठार आहे. बुंदेलखंडच्या कोणत्या दिशेला आहे तर ते कोणत्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला आहे. ओके, कुठे, दक्षिण दिशेला. तर सांगा मला माळवा पठार हे बुंदेलखंड पठाराच्या कोणत्या दिशेला आहे, तर याचं उत्तर काय द्यायचं तुम्हाला, दक्षिणेला दिलेलं आहे. तर उद्या दुसरं कोणतं पठार विचारतील इथं, तर ह्याच्यामध्ये नीट बघून घ्या. तर हे उद्या जर तुम्हाला विचारलं छोटा नागपूर पठार हे बुंदेलखंडच्या कुठे आहे, बुंदेलखंड पठार हे छोटा नागपूरच्या कुठे आहे, इथे तुम्हाला विचार हे दख्खनचं पठार, आपला हिरवा जो आहे हे दख्खनचं पठार, हा ग्रीन जो आहे हा कर्नाटक पठार आणि हा जो आहे आंध्र तेलंगणा पठार इथं रायलसीमा म्हणून विचारलं जातं. ठीक आहे, तर उद्या जर विचारलं तर नीट लक्षात राहू द्या. तर हे तीन ते चार मुद्दे असे दिलेत जे तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला विचारले जाऊ शकणार आहेत, त्यामुळे त्याच्यावर फोकस करा नीट. ठीक आहे, योग्य विधाने निवडा. 13 नंबरचा प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगातील मंद हालचाली स्थितीत समांतर आणि ऊर्ध्व दिशेने असतात. मगाशी सांगितलं स्थितीत समांतर म्हणजे ह्या ज्या असतात ह्या आडव्या दिशेने काय होत असतात, हालचाली होत असतात आणि काय ऊर्ध्व दिशेने होत असतात. पृथ्वीच्या अंतर्गतील मंद हालचाली तुम्हाला मी सांगितलं मंद आणि त्याच्यानंतर शीघ्र हालचाली आहेत. शीघ्र हालचालीमुळे काय होतं तर भूकंप होतं आणि प्लस काय होतं ज्वालामुखीच्या क्रिया घडतात शीघ्र हालचालीमुळे. बरोबर ना, भूकंप आणि ज्वालामुखीच्या क्रिया घडतात. मंद हालचाली ज्या आहेत याच्यामुळे काय होतं पर्वतांची निर्मिती होते. पर्वत त्याच्यानंतर तुम्हाला भूखंडे त्याच्यानंतर तुम्हाला महासागर यांची निर्मिती होत असते. नीट लक्षात राहू द्या. मंद हालचालीमुळे भूखंडाची आणि पर्वताची निर्मिती होते, येस बरोबर. आणि स्थितीत समांतर आणि आडव्या दिशेने असतात, येस बरोबर आहे. भूहालचाली टॉपिक मी तुम्हाला मुद्दाम सांगितलाय की करून घ्या. आणि क, मंद हालचालीमुळे वलीकरण आणि विभंगाची निर्मिती होते, येस. आडव्या हालचाली आणि उभ्या हालचाली, आडव्या हालचालीमुळे तुम्हाला जे आहे काय होत असतं वलीकरण आणि महासागराची निर्मिती होत असते. आणि त्याच्यानं विभंग म्हणजेच काय आहे तर प्रस्तर भंग. ओके, काय, प्रस्तर भंग. आता विभंगाला दुसरं म्हणजे विभंगाला दुसरं नाव काय आहे, प्रस्तर भंग. आता प्रस्तर भंग किंवा विभंगाचे प्रकार नीट करून जा बरं का. विभंग किंवा विभंगाचे किंवा प्रस्तर भंगाचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि प्रस्तर भंगाचे भूरूपे. ओके, प्रस्तर भंगाचे भूरूपे कोणते कोणते आहेत तर खचदरी. ओके, याला काय, खचदरी आणि त्याच्यानंतर गट पर्वत. ओके, गट पर्वत हे दोन भूरूपे. गट पर्वत म्हणजे काय, खचदरी म्हणजे काय, हे भूरूपे कुणाचे आहेत, प्रस्तर भंगाचे आहेत म्हणजे विभंगाचे. आणि विभंगाचे प्रकार जे आहेत, विभंगाचे प्रकार सगळ्यात महत्वाचे आहेत, याच्यावरती तुम्हाला आयोग प्रश्न विचारणार आहे. जसं वलीचे तुम्हाला वळ्याचे प्रकार दिले होते आणि त्यांचे प्रकार वळीचे नाव आणि त्याचा प्रकार दिला होता, त्याच्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला होता मागच्या वेळेस. आता तुम्हाला प्रस्तर भंगाचं वलीकरण ज्या याच्यावरती समज विचारला प्रश्न, तर तुम्हाला डिटेल्स लेक्चर मध्ये दिले मी हालचालीमध्ये,
तर पण विभंगाचे प्रकार आयएमपी इथं विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्यामुळं विभंग म्हणजे काय, म्हणजे प्रस्तरभंग म्हणजे काय, प्रस्तरभंगाचे प्रकार कोणते आणि प्रस्तरभंगामुळे कोणते भूरूपे तयार होतात हे तुम्हाला आयोग विचारतंय, त्यामुळे नीट बघून जा. तर हे तिन्ही विधान बरोबर येतं, त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय, वलीकरण टॉपिक भू हालचाली टॉपिक व्यवस्थित करून जा. 14 नंबर, खालील विभागाच्या प्रकाराच्या योग्य जोड्या लावा. मी इथं शॉर्टकट दिले तुम्हाला, इथं तुम्हाला मी शॉर्टकट दिले, विभागावर प्रश्न टाकलाय, प्रस्तरभंगावर प्रश्न टाकलाय, काय विचारला जाऊ शकतो. हा जो प्रश्न आहे ना हा आयएमपी प्रश्न आहे, कारण वल्याचे प्रकार तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला होता, मी तुम्हाला विभागाचे प्रकार दिले. तर विभंग म्हणजे काय आहे, तर तुटणे फुटणे, एखादा खडक तुटणे फुटणे, त्याचं तुकडे तुकडे होणे, बारीक कणात मोठ्या कणात, याला म्हणतो आपण विधन. विभंग म्हणजे काय, भंग म्हणजे काय, तर तुकडा होणे, फुटणे, तुटणे. ठीक आहे ना, तर मग हे तुटलाय फुटलाय एखादा खडक मोठा, त्याच्यात हे प्रकार आहेत. खालील विभंगाच्या म्हणजेच काय, तर प्रस्तर भंग, नीट लक्षात राहू द्या, विभंगाला दुसरा शब्द आहे प्रस्तर भंग, यांच्या योग्य जोड्या लावा. सामान्य विभंग म्हणजे काय, मी इथं शॉर्टकट दिले बरं का. सामान्य विभंग म्हणजे काय, समज हा एक खडक आहे, एक खडक जो आहे तो फुटला आणि हा काय झालाय, खाली सरकला आणि हा जागची जागेवरच वर राहिलाय. ठीक आहे ना, एक खाली सरकलाय, खडकांचा एक भाग खाली सरकतो व दुसरा अवकाशाभिमुख असतो, अवकाशाभिमुख म्हणजे वर असतो, तो जागेवर राहतो आणि हा खाली सरकतोय. म्हणून तुम्हाला सामान्य विभंग म्हणजे काय, तर खडकाचा एक भाग खाली सरकणे, हा खडक आहे एक भाग खाली सरकला आणि हा तसाच राहिलाय ना, हा कुठे अवकाशाभिमुख, वरच्या साईडला आणि हा खालच्या साईडला आहे, तर याला सामान्य विभंग मानायचं. आता दुसरा काय आहे, उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग, म्हणजे सामान्याच्या विरुद्ध. सामान्य काय आहे, एक भाग वर राहिलाय आणि दुसरा खाली सरकलाय. येस, मग आता मला सांगा, हा खडक आहे, हा जो भाग आहे हा इथं वर सरकला आणि हा इथं काय झाला, खालीच राहिला, म्हणजे हा इकडे वर सरकलाय आणि हा इथं जशास तसा जमिनीवरती राहिलाय. ओके, मग असं विधान बघा, खडकाचा एक भाग वर उचलला तर दुसरा भाग जमिनीवरच राहतो, म्हणजेच याचा अर्थ विरुद्ध विभंगाचा आहे. खडकाचा एक भाग वर उचललाय, एक भाग वर उचलला आणि दुसरा भाग जमिनीवरच राहिला, हा जमिनीकडे, तसं हा भाग खाली सरकला आणि हा भाग वरच राहिला. आता तिसरा प्रकार काय आहे, नतिलंब किंवा कातर विभंग. हे आपण कातराशी चालवतो ना, हे काय होते रे, हे खालीवर खालीवर होते का नाही, पण खालीवर खालीवर भागावर, खडकाचा एक भाग, खडकाचा खडकाची हालचाल वर खाली होते, खडकाची हालचाल वर खाली होते, याला म्हणायचं कातर विभंग. म्हणजे कच किती आहे, दोन, कच दोन, त्याच्यानंतर अच किती सांगितलं मी, चार, अच चार इथं आलं, त्याच्यानंतर विरुद्ध विभंग म्हणजे काय सांगितलं, एक भाग वर, ओके, खडकाचा एक भाग वर आणि खाली जातो, तर ब काय आहे, कुठे गेला आपलं, बच तीन, बच 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 तीन, आणि खाली प्रणोद विभंग. प्रणोद विभंग म्हणजे काय, समज हा खडक एकावर आहे, हा भागामध्ये चीर पडली, फुटला, तुटला आणि हा भाग उतरून पुढच्या असा हा भाग पुढे सरकला आणि पुढच्या खडकावरती पडला, बरोबर ना. खडकाचा एक भाग सुट्टा होऊन पुढील बाजूवर पडतो, म्हणजे हे कशाचं आहे, प्रणोद विभंग आहे. म्हणून इथं डच एक म्हणजे पर्याय क्रमांक 3. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, हा टॉपिक मी तुम्हाला इथं जरी शॉर्टकट घेतला असा प्रश्न विचारला जाणार आहे, म्हणून हा आयएमपी करून ठेवा, याच्यावरती नीट लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे, आणि शेवटचा प्रश्न, आता हे डायग्राम बघूया. इथं सामान्य विभंग आहे बघा, हा भाग जसाच तसा राहिला आणि हा काय झाला, इथून काय झाला, खाली सरकला. आता इथं बघा, इथं हा भाग झाला, इथं काय झालाय, हा जो भाग आहे हा खालीच आहे पण हा भाग आहे याच्यापेक्षा काय झाला, वर सरकला. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कातर विभंग आपला हा प्रणोद विभंग बघा, हा इथंचा भाग सुटलाय, हा इथून सुट्टा झाला, हा बघा इथं हा भाग इथं होता, इथून इथं गेला म्हणजे मोकळा झाला, सुट्टा झाला आणि हा पुढच्या बाजूवरती पडलाय आणि हा कातर विभंग आहे बघा, हा खाली गेला, हा वरती गेला, कातराशी जातो ना, खालीवर जाणे. तर हे विभंगाचे प्रकार लक्षात राहू द्या. 15 नंबरचा क्वेश्चन हा एक नीट बघून घ्या, याच्यावरती माझं मत आहे की तुम्ही बघा बाबा, 2017, 18, 19, 20 असे 4 वर्ष तुम्हाला सूर्यकुल उत्पत्ती संदर्भात सिद्धांत विचारले. सूर्यकुल उत्पत्ती म्हणजेच पृथ्वीच्या निर्मितीचे, पृथ्वीच्या उत्पत्तीचे, ग्रहाच्या उत्पत्तीच्या संदर्भातले सिद्धांत तुम्हाला याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले, तर 5 प्रश्न. मग आता तुम्हाला बिग बँग थिअरी विचारली, माहिती तुम्हाला, त्याच्यानंतर भूखंड निर्मितीचे सिद्धांत माहिती तुम्हाला, सागर विस्तारण सिद्धांत माहिती, संवेग सिद्धांत माहिती आहे, प्लेट टेक्टॉनिक तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला
त्याच्यावरती प्रश्न आपण पुढच्या परीक्षेला घेऊया, पुढच्या ह्याच्यामध्ये, पुढच्या भाग दोन मध्ये. पण ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या संदर्भातले सिद्धांत आणि संकल्पना याच्यावरती प्रश्न अजून विचारला नाहीये. माझं मत आहे की तुम्ही हे एक मिनिटाचा, दोन पाचच मिनिटाचा टॉपिक आहे, पाच मिनिटाचा टॉपिक नीट एकदा आपल्या नोट्स मधून वाचून जा, नीट इकडे बघून घ्या. आता इथे काय झालंय, इकडे संशोधक दिलेत आणि इकडे ब्रह्मांडाची उत्पत्ती सांगणाऱ्या काही संकल्पना आहेत, संकल्पना ओके, आणि काही सिद्धांत आहेत ओके, सिद्धांत. तर हे नीट बघून घ्या. तर फ्लॉडेस टॅल्मी जे आहे ना, फ्लॉडेस टॅल्मीने काय सांगितलं होतं की ब्रह्मांडाच्या उत्पत्तीची निर्मिती जी आहे ना ती पृथ्वीपासून झाली असं त्यांनी सांगितलं होतं, आणि पृथ्वी भोवती सगळे ग्रह तारे फिरतात असं सांगितलं होतं. आणि हा इसवी सन 140 अगोदरचा आहे, 100 म्हणजे याच्या हा त्या धर्मांचा धर्मगुरु होता. कोण म्हणजे त्या पहिल्या जुन्या काळामध्ये हा धर्मगुरु होता क्लॉडियस टॅल्मी. याच्यावरती लोक विश्वास ठेवायचे, हे म्हणतेच सत्य. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वीच्या भोवती हे सगळे ग्रह तारे सूर्य फिरतात आणि ब्रह्मांडाच्या निर्मितीची मुख्य कारण कोण आहे, पृथ्वी आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक सिद्धांत सांगितला होता, जिओसेंट्रिक, जीईओ सेंट्रिक. इथं बघा जिओसेंट्रिक कुठे संकल्पना, फ्लॉडेस टॅल्मी जिओसेंट्रिक संकल्पना. अच चार किती जागेवर बघा, अच चार इथे आहे, इथे आहे. आता यांच्या नंतर जे आहे ना निकोलस कोपरनिकस आला. निकोलस कोपरनिकसनी काय सांगितलं की फ्लॉडेस टॅल्मी जे म्हणतात ना ते खोटं आहे आणि त्याच्यामुळं हे धर्माच्या विरोधात यांनी भाष्य केलं असं फ्लॉडेस टॅल्मीने सांगितलं आणि लोकांनी यांना वाईट टाकलं, बाहेर काढलं, त्यांना यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली त्या काळामध्ये, आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झालेला होता, त्यांचा आणि त्याच्यानंतर गॅलिलिओचा. कारण का निकोलस कोपरनिकसचा शिष्य कोण होता, गॅलिलिओ, आणि गॅलिलिओनी पुष्टी केली होती की निकोलस कोपरनिकस म्हणतात ते बरोबर आहे, ठीक आहे ना. त्यांनी दुर्बिणीचा शोध लावला, दुर्बिणीच्या साह्याने आकाशगंगेचा शोध लावला, आकाशगंगेचा अभ्यास केला, त्यांनी सांगितलं की निकोलस कोपरनिकस म्हणतात ते खरे. पण धर्म गुरु असल्यामुळे सगळे लोक ह्याच्यावरून स्पष्ट होत होते. म्हणून यांनी जी संकल्पना सांगितली होती ना, यांनी काय सांगितलं की ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी कोण आहे, सूर्य आहे, आणि सूर्यामुळे सगळ्या ग्रहांची, सूर्यामुळे ग्रह आणि सूर्याभोवती सगळे ग्रह तारे फिरतात असं त्यांनी सांगितलं होतं ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं कारण. पण ते सुद्धा त्यांना लोकांना पटलं नाहीये. पण इथं तुम्हाला जर जोडायला मध्ये जर विचारलं तर हेलिओसेंट्रिक संकल्पना ज्या आहे, बघा यांनी नाव काय दिलंय, सूर्य. सूर्याच्या केंद्रस्थान मध्ये कोणता, कोण असतो, हेलियम असतो का नसतो, हेलियम. हा तर हे हेलियम वरून नीट लक्षात राहते, हेलियम सूर्याची संकल्पना म्हणजेच निकोलस कोपरनिकस सूर्य ब्रह्मांडाच्या निर्मितीचं कारण सांगितलं, आणि क्लॉडियस टॅल्मीने सांगितलं जिओसेंट्रिक संकल्पना. जिओ म्हणजे काय रे, तर जमीन, भू, आणि त्याच्यामध्ये मानायचं काय, जिओ. जिओ म्हणजे काय, जिओसेंट्रिक, असं असं लक्षात ठेवा. गॅलिलिओ ह्यांच्या नंतर गॅलिलिओला, गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला, दुर्बिणीच्या साहाय्याने आकाशगंगेचा अभ्यास केला सखोलपणे, आणि त्यांनी सांगितलं की सूर्यमाला हा फक्त एकमात्र भाग आहे कुणाचा, आकाशगंगेचा, आणि म्हणून त्यांनी आकाशगंगेची संकल्पना सांगितली. कुणी, गॅलिलिओनी. असंख्य अशा आकाशगंगा आहेत. आपली आकाशगंगा कोणती आहे, तर मिल्की वे ओके. आपली आकाशगंगा कोण आहे, मिल्की वे, म्हणा आपण त्याला गॅलेक्सी म्हणतो, पण आपल्या आकाशगंगेचं नाव काय, मिल्की वे, दुग्ध मेखला असं त्याचं नाव आहे, ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. आणि विल्यम हर्सेल, आता विल्यम हर्सेलनी काय सांगितलं, तर विल्यम हर्सेलनी काय सांगितलं की निश्चित एकच आकाशगंगा नाहीये, तर आकाशगंगा कोणाचा भाग आहे, दीर्घिकेचा, असंख्य दीर्घिका, असंख्य आकाशगंगा मिळून एक दीर्घिका तयार होते, आणि असंख्य दीर्घिका मिळून काय तयार होतं, ब्रह्मांड निर्माण होतं. म्हणून असंख्य दीर्घिका व ब्रह्मांडाची मिळून, ब्रह्मांडाची असंख्य आकाशगंगा व दीर्घिका मिळून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे असं कोणी सांगितलं, विल्यम हर्शेलनी सांगितलं होतं. म्हणून डच तीन किती जागेवर आहे, डच तीन इथे आहे, ठीक आहे. गॅलिलिओ कुठं आहे, दोन आहे, कच दोन, कच दोन, आणि बच काय आहे, हेलिओसेंट्रिक. राहिलो कोण, एडविन पी हब्बल. एडविन पी हब्बलनी काय सांगितलं की हब्बल टेलिस्कोप बनवला. हब्बल टेलिस्कोपनी तुम्हाला माहिती जे आहे आतापर्यंत जेवढे शोध लागले तर ते टेलिस्कोप आता रिटायर झाले, पण आता त्याच्या अगोदर ब्रह्मांडातले बरेचसे शोध जे आहेत त्या टेलिस्कोपनी लावले होते, हब्बल टेलिस्कोपनी. आणि यांनी त्याचा अभ्यास करून ब्रह्मांडाचा काय होत चाललाय, विस्तार होत चाललाय, एक्सपांड युनिव्हर्स ही थिअरी कुणी मांडलेली होती, तर एडविन पी हब्बल हिचं एक. पर्याय क्रमांक तुम्हाला चार, तर ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या संदर्भातले सिद्धांत आणि संकल्पना
अशा जोड्या लावामध्ये प्रश्न जर विचारले तुम्हाला, जसं सूर्यकुल उत्पत्ती, पृथ्वीची उत्पत्ती, ग्रहाची उत्पत्तीवर जशा जोड्या लावल्या होत्या, गॅसेस हायपोथेसिस, बरोबर ना, हे जे प्रश्न विचारले होते ना जोड्या लावामध्ये रिपीट रिपीट, तर हे नीट लक्षात घ्या, ह्याच्यावरती करा. आणि भूगोलाचे काही विचारवंत आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा पण अभ्यास करा, कोण कोणाला कोण कशाचं जे हे आहे, तर त्याच्यावरती नीट बघून जा. हे 15 प्रश्न तुम्हाला इथं झालेले आहेत. पुढच्या परीक्षा पुढच्या भाग 2 मध्ये आपण राहिलेले काही टॉपिक कव्हर करणार आहेत. असं तुम्हाला सगळे टॉपिक मी या संभाव्य प्रश्नशैलीच्या माध्यमातून कव्हर करून देणार आहे. त्यामुळे तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघा, लेक्चर आवडल्याच्या नंतर लाईक करायचे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे, ठीक आहे. तर हे नोट्स जे आहेत, हा क्वेश्चन पेपर जो आहे ते तुम्हाला मी टेलिग्रामवरती आपल्या टाकणार आहे. टेलिग्राम आता तुम्हाला ओपन टू ऑल केलेला आहे, त्याच्यामुळे फक्त सर्च करायचं ज्योग्राफी बाय सचिन शिंदे किंवा @geosachinsir. युट्यूब चॅनल सुद्धा आपलं तेच आहे, ज्योग्राफी बाय सचिन शिंदे. टेलिग्राम चॅनल ज्योग्राफी बाय सचिन शिंदे आणि ऍप्लिकेशनचं नाव सुद्धा ज्योग्राफी बाय सचिन शिंदे आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आहे 1 डे रिव्हिजन, तर तुम्हाला बॅच टाकलेली आहे, तिथून लवकरात लवकर बॅच घ्या. तुम्हाला सगळ्या नोट्स तुम्हाला बॅच मध्ये भेटणार आहे, आपल्या टेलिग्रामवर सुद्धा भेटणार आहे, ठीक आहे. चला तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया आपण पार्ट 2 मध्ये संभाव्य प्रश्न सिरीज, ठीक आहे. ओके, बाय बाय, थँक्यू, धन्यवाद.